नुपुर शर्मा, नवीन जिंदाल मुळे भारतीय वस्तूंवर अरब देशात बंदी। भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा व भाजपचे मीडिया प्रभारी नवीन जिंदाल या दोघांनी मुस्लिम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात टिप्पणी केल्यानंतर रविवारी कतार, कुवेत व सौदी अरेबियाने भारतीय दूतावासाश संपर्क साधून आपली नाराजी व्यक्त केली। यानंतर ओमानने भारतीय दूतावासाला उद्देशून एक पत्रक जाहीर केले। या पत्रकात भारतातून आलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला होता, त्याचबरोबर भाजपने प्रवक्त्यांचे केलेल्या निलंबनाचे स्वागत करण्यात आले। ओमानचे परराष्ट्र खात्याचे सचिव शेख खलीफा बिन अली अल हार्दी यांनी भारतीय राजदूत अमित नारंग यांची भेट घेतली व त्यांना ओमानच्या भावना कळवल्या। अशीच प्रतिक्रिया बहारीनमधूनही आली। बहारीनच्या परराष्ट्र खात्याने भाजप प्रवक्त्यांच्या हकालपट्टीचे स्वागत केले व सर्व धर्मांच्या श्रद्धा, संस्कृती, परंपरा, प्रतीके, व्यक्तिमत्वे यांचा आदर राखण्याचे आवाहन केले। कुवेत, कतार, इराणने त्यांच्या देशांमधील भारतीय राजदूतांना बोलावून घेतले व भाजप प्रवक्त्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली। या प्रवक्त्यांवर कडक कारवाई करावी व माफी मागावी अशीही त्यांची मागणी केली। त्यानंतर कतारमधील भारतीय दूतावासाने नुपुर शर्मा व नवीन जिंदाल यांची नावे प्रत्यक्षन घेता त्यांना समाजकंटक म्हणून संबोधले। या दोघांची प्रेषित पैगंबरांविषयीची मते ही भाजप व भारत सरकार यांची भूमिका नव्हे अशी सार्वासार्व त्यांना करावी लागली। इजिप्तमध्ये इस्लामिक शिक्षण प्रसारातील एक महत्त्वाची जुनी संस्था अल अझहर अल शरीफनेही एक पत्रक जारी केले व भाजप प्रवक्त्याच्या विधानांचा निषेध केला। कुवेतमध्ये सुपरमार्केटमध्ये भारतीय वस्तूंवर बंदी घातली आहे।